शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज अष्टदीप क्रिएशन्स आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये एका तरुण शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत. जसं तुम्ही पाठीमागं बघताय, हा दुग्ध व्यवसायाचा गोठा आहे, परंतु जागेअभावी यांनी मुक्त गोठा न करता त्यांनी बंदिस्त पद्धतीने गायपालन केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसायाचं स्वरूप दिलेलं आहे. मित्रांनो, 12वी शिक्षण झाल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे कुठल्याही नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतःचा एक व्यवसाय असावा आणि त्यातून आपल्याला चांगला अर्थार्जन व्हावं या उद्देशानं आकाश चव्हाण यांनी हा व्यवसाय स्वीकारला आणि हा दुग्ध व्यवसाय त्यांनी करायचं ठरवलं. आणि आज तब्बल दिवसाला 200 ते 250 लिटर दूध 18 गायींच्या माध्यमातून ते डेअरीला घालत असतात. आज आपण आकाशजी यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास कसा झाला, म्हणजे 12वीच्या शिक्षणानंतर त्यांनी हा व्यवसायाला कसं स्वरूप दिलं याविषयी. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या या यशोगाथा या कार्यक्रमातील पहिल्या भागाला. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग शेतकरी मित्रांनो सुरुवात करूयात एका तरुण शेतकऱ्याशी चर्चा करण्यासाठी यशोगाथा या कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय या संदर्भात. नमस्कार आकाशजी. नमस्कार. तर आकाशजी, सुरुवातीला आपला परिचय करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना. माझं नाव आकाश अंकुश चव्हाण, राहणार दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आपला हा दुधाचा व्यवसाय आहे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. मी 2011 दर्शन दुग्ध व्यवसाय चालू केला आहे. 2011 दुग्ध व्यवसाय सुरू. हां, म्हणजे आपल्याकडे एक गाय होती त्यावेळेस सुरुवातीला. म्हणजे व्यवसाय सुरुवात करत असताना एक गाय, एक गाय सुरुवात, एका गायपासून सुरुवात केली आपण. बरं, पण आकाशजी मला तुम्ही सांगा की दुग्ध व्यवसायच करायचं का ठरवलं तुम्ही? नाही, दुसऱ्या व्यवसाय आपल्याला कसा आहे, दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी चांगला आहे ना, अनुकूल आहे आणि जोडधंदा होतो शेतीला. एक बरोबर दर वगैरे गावला तर बरेपैकी होते, कमाई बी चांगली होते, बरेचसे आहेत थोडेसे चांगले. हां, पण बरं आहे दर्जा. म्हणजे दुग्ध व्यवसाय तुम्हाला आवडला? आवडला एक प्रकारे. माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात व्यवसाय आपल्याला हाच करायचा, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायच करायचा, दुसऱ्या व्यवसायच करायचा नाही. मग मला आता तुम्ही सांगा की दुग्ध व्यवसाय करत असताना शिक्षण आपलं 12वी झालं. हो, तर मग पुढे शिक्षण न घेण्याचा काय निर्णय? नाही, आपल्याला पुढे शिकायची इच्छाच नव्हती. बरं, आपल्याला व्यवसाय करायचा होता. हा, व्यवसाय म्हणलं चालू करूया मस्तपैकी व्यवस्थित आहे. जरा बघितलं तुम्ही, बरेचसे गोटे फिरून आलो तुम्ही. बरं बरं. मग ते मुलाखती वगैरे घेतल्यानंतर कळलं पाहिजे बऱ्यापैकी, मग हे चालू केलं. बरं बरं. आकाशजी, आता तुम्ही उल्लेख केला की बरेचसे गोठे तुम्ही बघितले. हो, त्या गोठ्यावरती गेल्यानंतर काय समजलं तुम्हाला? गोठ्यावरती गेल्यावर असं समजलं की बाबा ह्याच पहिल्यांदा शेतकरी जरा नाराज होते ना, दर नव्हता वगैरे त्यावेळी. बरोबर. ते म्हणाले दर नसल्यावर प्रॉब्लेम येतो गायांचा. बरोबर, म्हणजे परवडत नाही. परवडत नाही त्यावेळेस. दर असल्यानंतर हा व्यवसाय खूप परवडतो म्हणजे. बरोबर. घरचं वगैरे वैरण असेल तर परवडत भरपूर आहे चांगली. बरोबर. पैसे वगैरे राहतात बऱ्यापैकी. आणि जर आपण नौकरीला गेलो तर एक किती पगार भेटतो? 15-16 हजार. बरोबर. आपलं आता हे चाललं उत्पन्न 2.5 लाखाचं आहे जवळपास. हा, महिन्याला 2.5 लाखाचं वरून देतो. बर बर, बरं आहे म्हणलं. मग हे असं हे करण्यापेक्षा हे सिस्टीम बरी वाटली मला. बर बर, म्हणून हा व्यवसाय चालू केला. बरोबर. आकाशजी, आता तुम्ही म्हणजे जसं की इतर शेतकरी पण इतर शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती व्हिजिट करत असतात, त्यांचं कसं चालतं नियोजन, गाय कसल्या पद्धती, हा ना, तर हे सगळं कळतं. तर तुम्ही काय दिशा घेतली, म्हणजे इतरांच्या गोठ्यावरती गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या? अहो, इतरांच्या गोठ्यावरती गेल्यावर मला समजलं की गायांना कसं पाळायचं, कसं त्यांचं नियोजन करायचं व्यवस्थित, कमी वेळात जास्त काम कसं करायचं, हे समजून गेलं मला सर्व. हे नियोजन पद्धत केलं ते बघून बघून शिकून नवीन नवीन पद्धती शिकलो. बरेचसे म्हणजे पाण्याची वगैरे सुविधा केली जागेवरती, परत हे रॅली केली असली, गाड्या न्यायला आपलं शेण खत न्यायला, अशा बऱ्याचशा गोष्टी शिकाय भेटल्या मला. बर बर. परत हे वरचं पाणी शॉवर वगैरे करायचं, असली नवीन नवीन पद्धत बऱ्याचशा. बरोबर. म्हणजे जे फॉगर आहेत ते फॉगर, हा हा, ते सिस्टीम केली आम्ही बरेच गोट्यावरती पाहून पाहून. बर. गायांना फरक पडतो ना, त्याने थंड राहतात गाय वगैरे. बरोबर. असं नियोजन केलंय सगळं पद्धतशीर. बर बर. आता आकाशजी मला सांगा की एक गाय सुरुवातीला घेतली आपण. हो, तर ती कुठून घेतली आणि किती किमतीला घेतली? ते सुरुवातीला 2 गाय घेतल्या आपण. बर. तरी एक 70-70 हजाराच्या घेतल्या. एचएफ गाय घेतल्या. हा, नवीनच व्यवसाय चालू केला होता. बर. दूध डेअरीवाल्याकडून घेतल्या गाय. बर. मग त्याच्यावरतीच हळूहळू गाय वाढवत वाढवत वाढत गायावरती गाय घेत गेलो. बर. असं पदरचं भांडवल वगैरे काय गुंतवलं नाही, सर्व उभा केले ते गायांच्या ह्याच्यावर केले आपण. बर. वगैरे. बर. अशा पद्धतीने केले आपण सगळं. बर बर. आता तुम्ही म्हणजे एक गाय घेतली, म्हणजे एकदम 2 गाय घेतली आणि 2 नंतर वाढवत गेले. वाढवत एक एक गेलो. शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस अशी सिस्टीम होती की दूधवाले उचल देत असत शेतकरी, आणि त्या उचलवरती शेतकरी गाय घ्यायची किंवा घरची जी काय आडलेली कामं असत
तर ती करत होती आणि त्यावेळेस कॉम्पिटिशन पण खूप चांगलं होतं, म्हणजे दूध घेणारे लोक जास्त पैसे देऊन शेतकऱ्यांना, म्हणजे बिगर व्याजी पैसा मिळत होता शेतकऱ्यांना, त्यात शेतकरी त्या पैशामध्ये गाय घेऊन धंदा वाढवत होते, धंदा वाढवत होते, त्यातले ते तुम्ही आयडिया वापर, हा ते आयडिया वापर. बरं, मग साधारण किती टप्प्यात गाय घेत गेला तुम्ही? आम्ही प्रत्येक म्हणजे दूध जसं कमी होईल तसं गाय वाढवत गेलो बाबा, प्रत्येकी महिन्या दोन महिन्यात गाय आणत होतो. बरं, असं पद्धतीने वाढत वाढत आता 17 गाय झाले. बरोबर, विकणे घेणे चालूच असते आजमधून आपल्यासारखं. बरं बरं, म्हणजे कुठल्या गाय विकता आणि कसल्या गाय घेता? जे आपल्याला आता विकायचे बाबा, जे दूध कमी वगैरे देतात अशा गायांना विकतो याय झाले नंतर. बरं, आणि नंतर नवीन कालवडी वगैरे घेतो, जुन्या गाया झाल्या तरी एकूण टाकतो लगे. बर, म्हणजे जी नव्या गाय म्हणतो आपण, हा पहिला रोग गाय घेतो आपण. बरोबर बरोबर, आता मला तुम्ही सांगा की काय रेंज दूध आहेत आपल्या गायना? आपल्याकडे तरी 20 वरून सर्व गाय आहेत. बर, 20 लिटर दूध, हा 20 तील असेल तर आपण घेतो ना ते. बर, एकूण टाकतो लगे. बर बर, मग आता 20 लिटर दूध देणारी गाय तुम्हाला परवडते? हा परवडते ना. कसं चालतं म्हणजे दिवसभराचं आता कसं नियोजन चालतं? सकाळीच आपले पहाटे 5 नियोजन चालतंय सगळं बघा. बरं, सकाळी उठले की वगैरे चारा वगैरे टाकणे, शेण वगैरे काढणे, एक 10 सगळे काम होतात, परत निवांत नियोजन होतं, म्हणजे बैठक व्यवस्था चालू होतं. गाया बी निवांत, आपण बी निवांत होतो ना. बरोबर, आणि नंतर ना दुपारनं 4 चालू होतो, 4 ते 7 सगळे काम करून वगैरे निवांत राहते, म्हणजे 2-3 तास 6 काम करावं लागते. बरं, सगळ्या पद्धतीने. बरं, 6 तुम्हाला कामाचं नियोजन ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतर जो मधला वेळ आहे तर त्या वेळेचं कसं नियोजन करतात? वेळेत आराम असतोय बाबा, इकडे तिकडे वगैरे जाणे, कार्यक्रम वगैरे अटेंड करायचं म्हणलं तरी करता येतात असं. बरं, आणि शेतात काय बाकीची पिकं? शेतात कडवळ आहे, मकवण आहे, ऊस आहे, आणि नेपेर लावले आपलं. बरं बरं, आता मला सांगा काजी की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, पण या 18 गायींसाठी चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे? म्हणजे किती एकरावरती तुम्ही चारा नियोजन केलं? 2 चारा नियोजन केलं आपण, नेपर 1 लावले आणि ऊस 1 लावतोय. बरं, आणि थोडाफार चारा घ्यावा लागतो आपल्याला. बरं, किती विकत घेताय चारा? तरी महिन्याकाठी 1-1.5 घ्यावा लागतो. म्हणजे मका घेता का? मका फक्त, बाकीचं काय घेत नाही. बरं, आणि दिवसभरात जे काय चाऱ्याचं नियोजन असतं? हा 2 टाकतो आपण. हा, आणि त्यामध्ये किती प्रमाण असतं चाऱ्याचं? चाऱ्याचं तरी 15 एका टायमिंगला द्यावा लागतो, म्हणजे सगळा ओला चारा द्यावा. ओला चारा. मुरघासाचं काय नियोजन? मुरघास नाही आपण करत, मुरघासाचं ते केलं नाही अजून, करायचं आपल्याला मुरघासाचं बी. बर, पण ते जरा टप्प्याटप्प्याने चाललं नियोजन. बर बर बर, हा धंदा सुरू केलेली किती वर्ष झाली? तरी 11-12 झाली माझ्या. 11-12 व्यवसायाला. आता या 11-12 आता ज्याला आपण मॉर्टेलिटी म्हणतो किंवा मरतूक म्हणतो. बर, की काय होतं की आपल्या गाय वगैरे मरण असेल किंवा काय आपल्या चुकीमुळे दगा फाटका असेल, तर असं काय झालं का एवढ्या? नाही असं काय झालं अजून. हा, असं काय झालेलं नाही, म्हणजे गाय दगा फाटका झाला? दगा फाटका नाही झालेला अजिबात. बरोबर, आरोग्याची कशी काळजी घेता गायांची? आरोग्याची तरी आपण साधारण गायांची तपासणी महिन्याकाठी असतेच, डॉक्टर वगैरे येतात, विजिटला वगैरे येऊ जातात डॉक्टर, थोडंफार काय झालं तरी आपण लगेच डॉक्टरांना कॉल करू शकतो. बरं, असं पद्धत आहे. आणि तुम्ही स्वतः काय करता का घरचं नियोजन? घरचं नाही काय विषय एवढा. तुम्ही गायला काय घरच्या घरी ट्रीट? हो करतो ना, ते दगडी वगैरे चालतं, कोरपड वगैरे लावतो तिला, कोरपडीनं फरक पडतो लगेच, जलद म्हणजे सूज कमी होत तिने. बर, हा कोरपड हळद त्यात टाकून थोडेसे. बर, चुना थोडासा टाकला होता त्यात. बर, ते लेप लावल्यानंतर क्विक ॲक्शन म्हणजे दगडी हे आटकत येते. बर बर, म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्यांचा दगडीवरती जर उपचार तुम्ही लक्षात घेतला तर कोरपड, हळद आणि चुना याचं मिश्रण करून ते लावतात. हा, लेप लावायचं, दिवसातून 4-10 लावलं तरी चालते ते. बर बर, बाकीचं काय जर करायची गरज ना. हा, आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता का? डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, एका दिवस नाही बी लागत घ्यायला. बर, तुम्ही घरीच कव्हर? हा, कव्हर करता येते घरीच. बरोबर, आता मला सांगा काजी, गाई 18 आहे तुमच्याकडे, परंतु मग मुक्त गोठ्याचं का नियोजन केलं नाही? जरा करायचं नियोजन, तर टप्प्याटप्प्याने करावं लागते ना, ते एकदम करता येत ना, बजेट मध्ये बसलं पाहिजे आपल्या देवी. असं टप्प्याटप्प्याने सगळं करता यायला लागते ना, म्हणजे जागेच्या अभावी असेल. हा, त्यामुळे तुम्हाला ते करता आलं ना? करता आलं नाही, जरा करायचं ते बी करायचं नियोजन, थोडे टप्प्याने करणार. बर बर बर, आता दिवसाचं दूध किती जाते आपलं? आपलं बघ, एका टायमिंगला जाते तरी 110 जाते, 120-110 जाते, 220-240 दिवसात जाते. बर बर, साधारण दर काय बसतो आपल्याला? आता झाला बघा 33 झाला आता दर, सध्या चालू आता मार्केटला 33. हा, आता 33 परवडते का तुम्हाला दुधात? हा परवडते, आता काय करायचं मग, नसण्यापेक्षा बरं आहे ना दर. हा, पहिला तरी 17 होता ना पहिला दर, ते नव्हतं एवढं, आता बरं आहे.
चांगला आहे दर. आता 17 रुपयाचा तुम्ही उल्लेख केला, हा तर हा 17 रुपयाचा दर ज्यावेळेस होता त्यावेळेस गोठ्याचं कसं नियोजन होतं तुमचं? हा हेच रुटीन चालू ठेवलं आम्ही. आम्ही रुटीन अजिबात बंद केलेलं नाही काय सध्या. परवडू न परवडू काय राहीन ते राहीन म्हणलं, पण गयांना असं हानिकारक होईन असं काय केलं ना. बर, म्हणजे दूध बारली होईल असं? हा बारली वगैरे असं प्रमाण काय चाललं ना त्यावेळेस. बर, काय काय लोकांनी बारली चालली ते गयांचं इफेक्ट कमी होतं ना जरा शरीरातलं. बर, त्याच्यामुळे बारली वगैरे काय चालले ना आपण. हा इज रुटीन जसं आहे तसं पशुखाद्य तुम्ही बारलीचा वापरच करत नाही ना. बर बर, बारलीचे काय तोटे जाणवतात तुम्हाला किंवा आसपास कोण शेतकरी आहेत का जे बारली वापरतात? नुकसान म्हणजे गायी नंतर ना माझावरती येणं हा त्रास होतो खूप गायला. म्हणजे माझावरती येत नाही, वीक पण आहे तो गायमध्ये हाडांना वगैरे. बारली केमिकल आहे ना भेटली. बरोबर, त्याच्यामुळे जरा वीक पण आहे वगैरे येतो. बरोबर, म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गायना बारली पण चारतो. हा चारतात की बारली चारलं तरी काय अडचण नाही, पण ते परत नंतर व्यायला वगैरे प्रॉब्लेम आहे गायला. बरोबर, माझावर राहण्या लय प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर ती योग्य प्रमाणात जर त्याचा वापर केला तर ते नाही काय प्रॉब्लेम त्याचा. हा पण जर फक्त बारली वापरली तर मग हा त्रास खूप त्रास होतो गायांना. बर बर बर, 2-3 येतात नंतर गाय मग चालवू शकत नाही, दुधाला देत नाही, हा खराब होऊन जाते गाय. असं काय अनुभव आला का तुम्हाला आसपासच्या गोट्यात? बऱ्याच जाग्या बघेल बरं का, मी 1-2 गोटे आहेत आमच्या इथे बी, ते गाय मरण वगैरे असलं प्रकार होतात म्हणजे परत नंतर. बर बर, म्हणजे बारली हानिकारक वाटते? हानिकारक वाटते. बरोबर, आता मग काय तुम्ही काय वापरता? आपण गोळी वापरतो, ऍग्रो गोळी वापरतो दुग्धारा. बर, आणि भुसा. बर, एवढंच वापरतो बाकी काय ना. आणि पशुखाद्याचं किती प्रमाण असतं? पशुखाद्य तरी सरासरी बाकी 2 किलो सरासरी बसते म्हणा गायला का. बर, 2 किलो तुम्ही पशुखाद्य आणि भुसा ते देतो? भुसा. मिनरल मिक्सर वगैरे काय देतात? मिनरल मिक्सर देतो ना. हा, ते 20 ग्रॅम वगैरे काय असेल ते देतो मिक्स करून तुम्ही? मिक्स करून. बर, म्हणजे दोन्ही टाइम देता का? एक टाइम? एक टाइम सकाळी. बर बर, म्हणजे आता दुपारचं नियोजन असल्यामुळे आपल्याला ते दाखवता आलं नाही. बरोबर, म्हणजे सकाळी तुम्ही मिनरल मिक्सर देत. बर बर, साधारण मग गाई धार काढण्यासाठी कशाचा वापर करताय तुम्ही? दुधाचं मशीन आहे आपल्याकडं. दुधाचं मशीन वगैरे इंजिन वगैरे आहे, ट्रॅक्टरवर बी काढू शकतो आपण दारा. ट्रॅक्टरच बी नियोजन करून ठेवले, लाईट नसेल वगैरे तर. बर बर, म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये लाईट नाही आली तर ट्रॅक्टरवरती सुद्धा दारा काढता येतात. बर बर, आणि मॅट पण टाकलेले आहे? हा मॅट वगैरे सुरुवातीला जसा गोठा चालू केला तसं सगळं सिस्टीम बघून मॅट टाकली पहिल्यांदा. बर, म्हणजे कोब्यावरती गया घसरून फासवणे वगैरे असला प्रकार होतो. बरोबर, त्याच्यामुळे मॅट लगेच टाकली ती सुरुवातीला. बरोबर,